ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಿ ಮಧ್ಯವರ್ತಿ ಕರ್ಮಚಾರಿ ಸಂಘಟನೆಯ ವತಿಯಿಂದ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಬಂದಕ್ಕೆ 100ಕ್ಕೆ 100ರಷ್ಟು ಸಹಭಾಗ ದೊರೆತಿದೆ. ಬುಧವಾರಚ್ಯಾ ದೇಶವ್ಯಾಪಿ ಸಂಪಾಚ್ಯಾ ಪಾರ್ಶ್ವಭೂಮಿವರ್ ಸೋಲಾಪುರಾತ್ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಿ ಮಧ್ಯವರ್ತಿ ಕರ್ಮಚಾರಿ ಸಂಘಟನೆಚ್ಯಾ ಆಂದೋಲನಾತ್ ITI ಆರೋಗ್ಯ ಕುಷ್ಠರೋಗ ವಿಭಾಗೀಯ ಸಹಸಂಚಾಲಕ ಉಚ್ಚ ಶಿಕ್ಷಣ ಜಿಲ್ಲಾ ಕೋಶಾಗಾರ ಕರ್ಮಚಾರಿ ಶಾಸಕೀಯ ತಂತ್ರನಿಕೇತನ್ ಕರ್ಮಚಾರಿ ಕೃಷಿ ಲಿಪಿಕ್ ಸಂಘಟನಾ ಪೊಲೀಸ್ ವಿಭಾಗ ಸಂಘಟನಾ ಕೃಷಿ ಚತುರ್ಥ ಶ್ರೇಣಿ ಕರ್ಮಚಾರಿ ಅಶಾ ಅನೇಕ ಸಂಘಟನಾ ಸಹಭಾಗಿ ಝಾಲ್ಯಾ ಹೋತ್ಯಾ. ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕಾರ್ಯಾಲಯಸಮೋರ ಧರಣಿ ಆಂದೋಲನ ಕರುನ್ ಆಪಲ್ಯಾ ಮಾಗಣ್ಯಾಂಕಡೆ ಯಾ ಕರ್ಮಚಾರ್ಯಾಂನಿ ಲಕ್ಷ ವೇಧಲಂ. दरम्यान संघटनेचे सरचिटणीस शंकर जाधव यांनी आपल्या सर्व मागण्यांची माहिती देताना शासनाने या संपाचा गांभीर्याने विचार करावा, अन्यथा कर्मचारी पेटून उठतील असा इशारा दिला. लोकशाहीचा मुकुटा जरी घेतला असेल तर केंद्र सरकारची धोरणं या देशातील कामगार कर्मचाऱ्यांच्या विरोधामध्ये धोरणं आहेत, त्या धोरणाचा विरोध करण्याकरता मी आज संप करत आहोत. हे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आहे, केंद्र सरकार तरुणांच्या विरोधामध्ये आहे. प्रचंड महागाई या ठिकाणी वाढलेली आहे. केंद्र सरकार भांडवलदारांच्या पाठीमाग आहे. जे सार्वजनिक उद्योग आहेत ते विकून केंद्र सरकार या भांडवलदारांच्या गळ्यात टाकलं जात आहे. हे करत असताना याचा निषेध करून देखील या राज्यामध्ये या देशातील सरकारी कर्मचारी केंद्रीय कर्मचारी जे कर्मचारी 2005 पासून कामाला लागलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा अशी आग्रहाची मागणी या देश पातळीवर आहे आणि या राज्य पातळीवर आहे. आणि त्याचप्रमाणे या राज्यातील 19 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना काय मिळणार आहे हा खरा प्रश्न आमच्या समोर आहे. सातवा पे कमिशन गेल्या वर्षी 7 आणि 8 9 ऑगस्टला आम्ही 3 दिवस लढा करून या ठिकाणी आम्ही सातवा पे कमिशन मिळवलेला आहे, परंतु बक्षी समितीचा दुसरा कालखंड या सरकारी अजूनही प्रसिद्ध